आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे. ह्या उद्घाटनाप्रसंगी साहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी करते. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. आजच्या ह्या नुसत्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांबद्दल मी बोलत नाही, तर एक क्रांतिकारक पाऊल आपण टाकतो आहोत. आणि एक क्रांतिकारक पाऊल टाकताना माझ्या समवेत आणि आपल्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अनेकदा आपण काही शब्द वापरतो, त्या शब्दाला अर्थ असतो किंवा नसतो, पण एक प्रथा म्हणून वापरत असतो. पण आज जो मी शब्द वापरलेला आहे क्रांतिकारक पाऊल, या शब्दाबद्दल किंवा या शब्दाच्या वापराबद्दल कोणाचंही काही दुमत असण्याची अजिबात शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे की जे एप्रिल, मे, जून, जुलै पर्यंत कदाचित तुडुंब भरून वाहत होत पावसाळ्याने नाही, करोना रुग्णांनी. अनेक रुग्ण इकडे आले आणि तेव्हा तर आपल्यासमोर काही दिशा नव्हती, हातात औषध तर आजही नाहीये, त्यांचं काय होणार आणि त्यांना ट्रीटमेंट देताना आपलं काय होणार, हे आपलं काय होणार याचा विचार न करता ज्यांनी ज्यांनी या रुग्णांची सेवा केली किंवा त्या रुग्णांचे जीव वाचवले, त्या तमाम कोविड योद्ध्यांना मी मानाचा मुजरा करतो. आणि आजचं एक क्रांतिकारी पाऊल जयल साहेब, तुम्हाला सुद्धा मी महापालिकेचं, मुंबई महापालिकेचं एक पालन करते किंवा रक्षक आणि त्याचं सिम्बॉल म्हणून तुम्हाला मी तुमचं अभिनंदन केलेलं आहे, तुमचा सुद्धा मी सत्कार केलेला आहे. माझ्यासोबत इकडे आपले टास्क फोर्सचे डॉक्टर्स आहेत, शशांक जोशी साहेब आहेत, राहुल पंडित आहेत, त्याच्यानंतर प्रदीप व्यास, हे सुद्धा एक भक्कम आपल्या आरोग्य व्यवस्थेचा एक खास आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो ते दिवस आजही आठवल्यानंतर अंगावरती शहारा येतो. दिवस रात्र एकच चिंता होती, तणाव होता, काही हाताशी नसताना पुढे कसं जायचं हा एक मोठा प्रश्न होता. पण त्या सर्व संकटाच्या काळामध्ये ही सगळे लोक जर का आपल्या सोबत नसते, तर आजचं मी तर म्हणेन हे थोडं किंबहुना होस पडलेलं कोविड केअर सेंटर हे आपल्याला असं पाहायला मिळालं नसतं, आणि हे असंच पाहायला मिळो अशी माझी प्रार्थना आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मुंबई असो किंवा संपूर्ण जगातच हॉस्पिटल्स पुरत नव्हते, रुग्णशय्या मिळत नव्हत्या. आणि मग तेव्हा युद्धकालीन परिस्थितीत जसं एखादं काम केलं जातं तसं हे 15 दिवसामध्ये कोविड केअर सेंटर आपण उभं. अनेकांना वाटत होतं काय होणार, कसं होणार, पण एक इथे सुरुवात केल्यानंतर आपण मुंबईमध्ये आणखी कोविड केअर सेंटर उभारले, राज्यामध्ये उभारली, आणि मोठा आधार या सगळ्या सेंटरचा आपल्याला त्या काळात झाला. आज जो क्रांतिकारक किंवा क्रांती करणारा दिवस उजंडलेला आहे. अनेक दिवस आपण ऐकत होतो लस येणार 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 दुसऱ्या बातम्या येत होत्या, पण लस काही येत नव्हती. आज लस आपल्या हातामध्ये आलेली आणि त्याची सुरुवात आपल्या सर्वांच्या साक्षीने आता इथे होणार आहे. पण एक मी नम्रपणाने सर्वांना सांगू इच्छितो की इथे सुद्धा तुमचे कॅमेरे आमच्यावरती आहेत, म्हणून इकडे किती गर्दी आहे हे आपल्याला दाखवतो आहे आपण, पण इथून जर का कॅमेरा मी लावला तर तुमची गर्दी किती आहे हे सुद्धा लोकांना कळणार आहे, हे सुद्धा योग्य नाही आहे. अजूनही संकट टळलेलं नाहीये, कारण अनेकदा असं वाटू शकतं किंवा बहुतेक जणांचा असा भ्रम होऊ शकतो आता काय लस आले आता काही होऊ शकतं. नाही, लस आता सुरुवात होते, सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस काही महिने लागणार आहेत. या लसीचा प्रभाव किती आहे, किती काळ राहणार आहे हे एक दिवस गेल्यानंतर कळणार आहे. लस तर आलेली आहे, पण सगळ्यात उत्तम लस ही आपल्या तोंडावर असलेली मास्क हीच आहे. मास्क आणलं हे सोडायचं नाही. म्हणजे मी तर म्हणेन लस घेतल्यानंतर सुद्धा आता डॉक्टर साहेब चुकीचं बोलत आपण इथले जे मला बरोबर करा, लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा वापरावाच लागेल. कारण आतापर्यंत या संकटाचा जो आपण मुकाबला केलेला आहे त्या 3 सूत्रांनीच केलेला आहे. मास्क घाला, हात धुवा आणि अंतर ठेवा. ह्या 3 सूत्राचा जर का आपण आपल्याला विसर पडला तर मग मात्र पुन्हा हे संकट जसं काही देशांमध्ये दुप्पट तिप्पट वेगाने आलेलं आहे तसंच ते कुठे येऊ शकतो, आणि असं संकट पुन्हा येऊ नये हे पुन्हा एकदा प्रार्थना करतो की कोविड केअर सेंटर असंच रिकामं
पडलेले राहू दे, असू दे, सुविधा असतील पण काही काही सुविधांचा उपयोग न होणं हे जास्त चांगलं असतं. पण ह्या निमित्ताने शुभेच्छा देताना एकच म्हण की आजपासून आपण सुरुवात करतो आहोत. सुरुवात तर झालेली आहे पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे आणि कोरोनाचा जोपर्यंत शेवट आपण करत नाही तोपर्यंत ज्या काही सूचना आम्ही वेळोवेळी देतो आहोत त्याचा अगदी काटेकोरपणाने आपण पालन करावा, त्या सूचना पाळाव्यात एवढीच मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.